तू जाणार होती तर काय झालं, फॉर्म यायचं होतं ना? हा येणार होतं ते, पण आहो त्यांनाय ना कंपनीचं काम आले, मग ते म्हणले 2 दिवसांनी येतो घ्यायला, नाही तर तूच ये. पण मला जर पाहुणे आलं तर माझ्याकडे लावून दे, गाठ घेऊन दे मला. हा चालतंय, रानात निघलोय मी. रावल्या रावल्या, काय करताय? अरे तुला टाइम आहे काय रे? कशाला? मला घरी सोडवलं असतस. आईला लगीन करताना बी काय काय लग्न लावून दिलं, आणि बापाला आता बी काय झालं तुला पाठवायचे? बापाला कशाला? तेच म्हणलं मला, ते घ्यायला येणार होत पण त्यांना कंपनीचं काम आलंय, मग मला म्हणले तूच ये. आज नाही जमायचं, उद्या चला बघू. उद्या चला? हा उद्या नक्की का? पण रावल्या आवरू काय रे आज जायला? तुला बी काय काय झाले का ताईडी? हा आज जरा वावरात पेरणी करीतो, मग उद्या जाऊ आपण. अरे तू दाजी घरात घ्यायचं नाही मला? हा गे दाजी आपलंच आहे वाले, आणि दाजी तुला नाही मग कोणाला घरात येणार? अगे वावरातली पेरणी बी राहिल्या, आणि तात्याला एकट्याला पेरणी होत बी नाही, तुला माहितच आहे. तात्याला मदत करतो, एकदा पेरणी झाली की मग तुला मी सोडायला येतो. तुझी शपथ. आणि दस्त बी तू आल्यापासून मावल्याच्या कुठं पाया पडाय गेली आहे? आई काय म्हणायचे माहिती आहे तुला? नव्या नवरीनं मावल्याच्या पाया पडावे आणि मग गावची येस वाढावे. मग उद्या सकाळ सकाळ पहिले मावल्याच्या पाया पडू आणि तुला सोडतो मी. हा बर. चला आलं दूध घालून गावात जायला मोकळे. रावल्या चल सोडवायला. आता आता डिरीवरून आलो दूध टाकून, आणि तुझं लगेच चल सोडवायला, आणि मला बत्तीचा फॉर्म बी भरायचा आहे. तुला काल माहित नव्हतं का तुला फॉर्म भरायचा आहे? कशाला म्हणलं उद्या जाऊ? जाऊ की उद्या, त्यात काय होतं एवढं? तू नसन येणार ना? जाते मी. ए ताईडे तुला साडी घेतली असते आणि बांगड्या बी भरल्या असते की? बापांनी 500 दिलेत मला, त्याची घेईन साडी आणि बांगड्या पण. चल तू. अग तसं नाही, पण साडी आणि बांगड्या भरून जा की, तसे बी आई म्हणायचीच सासरू असेन असं मोकळ्या हातानं जावा नाही म्हणून म्हणलं. तुला मी म्हणलं ना, बापूने मला पैसे दिल्यात, मी त्याच्यातून साडी आणि बांगड्या घेते. चल येतोयस का तू? आणि रावल्या आल्यापासून मी बघते तुम्हा बरोबर भांडणा बी, आणि 2 दिवस झालं सोडतो सोडतो म्हणतोय, सोडवायला बी येईनास. तुला झालंय काय नक्की? ताईडे माझी इच्छाच होय ना ग तुला सोडायची, आपण मग भांडणं करायचो पहिला. पण तुझं लग्न झाल्यापासून ना तू जशी गेली का, हे घर नुसतं मोकळं मोकळं वाटायला लागले बघ. ताईडे तू जेव्हा पहिल्यांदा या साडीत माझ्यासमोर आलीस ना, मला आपली आई दिसली ग तुझ्यात, मग मला तू सांग बरं, आपल्या आईला कोण घरातून जा म्हणतो भाई, म्हणून तुला कोण वाटतो वाटाना ग? पण तुझा बी नवासा हुसार आहे, तुला बी तिकडे लक्ष द्यावं लागत असं. पण हा तुझा आता, पण पुढल्या भारेला
लवकर आहे बरं का भावासाठी. ए नरसाळे, तुला कोण म्हणलं मी चालले? तुझ्या दाजीला मी आधीच सांगून ठेवले, अजून आठवडाभराने येणार आहे मी. मग हे कसली नाटक सारखं, चल सोडायला चल सोडायला. अरे रावल्या, तुझं वागणंच काय कळत नव्हतं बघ, म्हणून मी साडी घातली. चल येडे निघतो हे करी ते. चल